नमस्कार, मी वर्षा परगट अंकलेश्वर गुजरातवरून पुन्हा आपणा सर्वांचे स्वागत करते. मंडळी, काल आपण सर्वांनी गुढीपाडवा साजरा केला, पण या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांच्या मनात एक काळजी जरूर होती, की ती काळजी अशी की हे करोनाचं संकट केव्हा दूर होईल. आपल्या संस्कृतीने प्रत्येक गोष्ट काहीतरी विचार करून आपल्याला दिली आहे. आपल्या पूर्वजांनी त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं पण दिलेली आहेत, पण आपण कधीच त्याचा विचार त्या दृष्टिकोनातून करत नाही आणि आपल्या मुलांना पण ते समजवून आणि पटवून सांगू शकत नाही, हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल. रामायणामध्ये गुढीचा असा उल्लेख आहे की रामाने जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा सीतेसकट आपल्या सहकाऱ्यांसोबत ते अयोध्येत जेव्हा आले तेव्हा अति आनंदित झालेल्या अयोध्येच्या प्रजेने त्यांचं स्वागत गुढ्या उभारून केलं. गुढी उभारताना कधी हा विचार आपण केला आहे का की गुढीचं काहीतरी महत्त्व आहे? गुढी उभारतो तेव्हा खाली आधार द्यायला पाठ असतो. तो पाठ म्हणजे स्थिरता, आपल्या मनाची स्थिरता. सांकेतिक महत्त्व आहे त्याचं. जोपर्यंत आपल्या मनाची स्थिरता होत नाही तोपर्यंत कुठलंच काम शक्य नसतं. एकाग्रतेने ते काम आपण नाही करू शकत. पाटासोबत पाटावर आपण गुढी उभारताना सुपारी ठेवतो. सुपारी म्हणजे संकल्प. जर तुम्हाला काही उद्दिष्ट ध्येय गाठायचे असतील तर संकल्प घ्यावा लागतो. ते सुपारीचं महत्त्व म्हणजे गणपतीची पूजा पण असते आणि संकल्प घ्यायचा. नारळ असतो तर नारळाचं महत्त्व असं की नारळ म्हणजे सिद्धी, आपल्या अंगी असलेली क्षमता, जे सामर्थ्य, ती गुढी जी आपण उभारतो. आपल्या अंगी असलेली क्षमता जर आपण पुरेपूर उपयोगात आणली आणि तेच आपलं जर सामर्थ्य बनतं तर पुढे जाऊन आपल्या जीवनात यश नक्कीच प्राप्त होतो आणि आपण आपल्या ध्येयाला जाऊन मिळतो. स्वप्न जी बघितलेली असतात ती स्वप्न पूर्ण करतो. ती गुढी म्हणजे सामर्थ्य आहे. आणि गुढीच्या टोकावर जेव्हा आपण तांब्याचा लोटा किंवा कळस जो पालथा घातलेला असतो त्याचं सिम्बॉलिक मिनिंग हे आहे की यश. पण तो पालथा याच्यासाठी आहे की यश मिळालं म्हणून कधी त्याचा अभिमान बाळगायचा नसतो. शिवाजी महाराजांनी याचं उदाहरण आपल्याला पटवून दिलं. त्यांच्या चारित्र्यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की यश आलं तर हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं तर निराश होऊ नका. गुढीसोबत कडुनिंबाचा जो पाला आहे तो आपल्या जीवनातले कटू अनुभव सांगतो आणि गाठी जी आहे ती गोड अनुभव. जीवन सुखदुःखाचं संगम आहे. ते जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू तेव्हा आपल्या मनाला नक्कीच स्थिरता प्राप्त होते आणि आपल्याला यश नक्कीच प्राप्त होतं. आपलं ध्येय, उद्दिष्ट जे काही असतं ते आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. हेच गुढीचं सांकेतिक महत्त्व आहे. आज कोरोनाचं संकट आपल्यासमोर असताना आणि गुढीपाडवा आपण साजरा करताना हा निर्णय नक्कीच आपल्याला घ्यायचा आहे. संकल्प, मनाची स्थिरता ठेवा म्हणजेच संयम ठेवा. जे सरकार आपल्याला सांगत आहे घराच्या बाहेर पडू नका, तो संकल्प घ्यायचा आहे सुपारी रूपी की आम्ही घराच्या बाहेर नाही पडणार. गेलो तरी जे काही सोशल डिस्टन्सिंग सांगितलं आहे त्याचं पालन आम्ही जरूर करणार. तर एवढंच सांगणं आहे की सरकारने जे सांगितले आहे त्या जे काही नियम आपल्याला सांगितले आहे ते नियम पाळा आणि कोरोनाचं संकट टाळा. धन्यवाद.